Thank you.
Thank you.
शिवाजी महाराज छत्रपती
इफेक्ट आहे कोरोना एक बोर्ड आवाज या ठिकाणी शायर आणि फार छान सवाल झालेला आहे. मी तुरेवाला आहे तर मला कालच एका शायराने सांगितले तुरेवाला देवीचं स्तवन गाऊ नये. एकंदर आपण जो जय घेतो बोल श्री गणपती का जय आहे ना, हा स्तवनानंतर घेतो. स्तवनाच्या आधी म्हणजे स्तवन कुणाचंही गावं पण काही शायरांचा आक्षेप आहे त्याच्यामुळे आपण ते जे शक्तीतुर्याला पोषक आहे ते आपण घ्यायला पाहिजे, ते आपण मान्य करायला पाहिजे. मात्र दोन ओळी आईच्या चरणाशी मी गातोय आणि माझा स्तवन सुरुवात करतो. लहानपणापासून तुझ्या पुढावसून लहानपणापासून तुझ्या पुढावसून देवा केली मी उपासना. शिवा तुझ्या पुढ देवा तुझ्या पुढ माझी ही याचना. शिवा तुझ्या पुढ माझी ही याचना. महाकाळ शंभू सदाशिव
विचार हा किती आहे हित काही नाही बर अरे शुक्र शनि कट गए
आज आपला बाप्पा ज्याप्रमाणे साहेब राजकीय महिनाभर झालाय ती बाप्पाचं विसर्जन झालंय, पण आजही आपल्या प्रत्येकाच्या घरात सकाळी आपण देवाभक्ती लावतो, आपल्या कुलदेवतेला लावतो, आपल्या घराचा देव लावतो, मात्र एक बाप्पाचा फोटो किंवा बाप्पाची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. सकाळी त्याला नतमस्तक, संध्याकाळी आलं गुरुढोरं सांभाळली, घरी बांधली, मजुरीवर आला, आपल्या कामधंद्यावर आला, नोकरीवर आला की संध्याकाळी पुन्हा एकदा सांगवाद आणि बाप्पा नमस्कार. आणि ही दिनचर्या तुमच्या समोर वाटतोय, लक्षात सो माझ्या घरातून साहेब बघा. काल मंडळी मध्यान राती, अहो काल मंडळी मध्यान राती, सपान पडल हो नशीब माझ आलं फळाला, अद्भुत घडल हो. काल मंडळी मध्यान राती, सपान पडल हो नशीब माझ आलं फळाला, अद्भुत घडल हो. मी उभा पाठीशी बाप्पा गेला सांगून, पावला पावला देव गणपती पावला, धावला धावला देव गणपती धावला. Thank you.
हळूहळू येतंय, त्याच्यामुळे बारे आता पुढे पुढे देऊया. तर आता शायरीची गवण आहे, प्रेमाची गवण आहे. तर त्या प्रेमाच्या गवणीला पुढचा भाग देतोय. तू ही आयुष्यभर माझी राहणारच आहेस, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. I'm gonna go to the hospital.
वाची सल्ले संजय बादल ग्रुप निवे 100 रुपए संजय बादल ग्रुप गाना पाहिजे सचिन इप्ते मंगेश गोताळ सुभाष लोटणकर यासकडून पशुपद प्रदर्शकांचा म्हणणे बाळ संबंध गाण्याचा आपण पहिला प्रश्न उत्तराच्या भागाकडे वळूया आणि आपण पुढे जाऊयात ही सगळी इन्फॉर्मेशन मी घेतो आता गंमत अशी की मंडळी शाहीर अंचणी माझी एकंदर ही चौथी बारी या वर्षातली तिसरी आणि गेल्या वर्षी एक झाली गेल्या वर्षी पहिल्या द्वारी पहिला बॉलला सिक्स होता डायरेक्ट शाहीरांचा पहिल्यांदाच भेटले काळ्या आहेत की पांढऱ्या आहेत गेल्या वर्षी पहिल्यांदाच बघितलं आणि प्रश्न फुटला होता नवरात्रीची तिसरी बार आणि यंदा देखील पहिल्यांदा झाले निर्मलला झाली तिकडे हात घेण्याचा प्रयत्न केला शाहीरने मान्य नाही केलं मात्र आता आमची मागे बारी झाली त्यावेळेला प्रश्न फुटला भालवली गावात राजापुरामध्ये आणि त्याने मान्य करून घेतलं प्रमोद भोई माऊली त्या ताकदीचा शाहीर आहे ताकदीचे वस्त्र आहेत आणि आज आम्हाला पहिल्यांदा प्रश्न आहे देवा भवानी माते आत्म फुटून दे गायची आज जर फुटला मला प्रश्न घालत नाही आता बघूया तर प्रमोद भोई माऊली प्रश्न हात घालतोय लक्ष द्या तुम्ही विचारायला जो राजा आहे त्या राजाचं नाव दशरथ त्या पुरोहितांचं नाव वशिष्ठ आहे आणि कारण वशिष्ठ मुनी हे राजा दशरथाचे राजगुरु होते आणि त्या पुरोहितांचे वय 85 ते 90 दरम्यानचे होते त्या राक्षसाचं नाव शंभरासुर आहे तो जो राक्षस विचारला त्याचं नाव शंभरासुर आणि शंभरासुर अत्यंत शक्तिशाली शाहीर होता राक्षस होता आणि तो स्वतःला बोलते टांगून सूर्यदेवाची आराधना करत होता त्या राक्षसाच्या मुलांची नाव अतिवी त्रिवी आणि मिश्रवा राक्षसांच्या मुलांची नाव अतिवी त्रिवी आणि मिश्रवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे देवा महाराजा प्रश्न आंतर फुटवतो आता माझा प्रश्न की या कलियुगात जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षत टाकायचा मान आहे पण आपल्या मुलाच्या लग्नातच अक्षत टाकायचा मान नाही हा प्रश्न आता दापोलीला आज शाहीर नाही फोडला दापोलीला ह्या अंकामधली माझी शेवटची बारी कारण दसऱ्यानंतर आम्ही ढोलकी उतरतो पण काही आग्रह असतं दापोलीला या कोजागिरीला एक 5 दिवसानंतर कार्यक्रम आहे त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी मध्ये आम्ही कार्यक्रम घेत नाही कारण वाय वडिलांकडे सांगितलं आहे तर दापोलीला हा शेवटचा मी प्रश्न विचारेल त्याच्यानंतर पुढच्या वर्षी वेगळा माझा प्रश्न असणार आहे 2-3 वर्ष हा चालवला बऱ्यापैकी शाहीरांनी या प्रश्नाला हात घालण्याचे प्रयत्न केले मात्र त्या उत्तरापर्यंत पोहोचता आलं नाही कारण हे शाहीरांचा पराभव नाही किंवा काही असं मी मानत नाही कारण हिंदू धर्माची ग्रंथसंपदा एवढी आहे हिंदू धर्माची साहित्य संपदा एवढी आहे की एका गोष्टीसाठी अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत आणि त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाता येईलच असं नसतं म्हणून एवढंच मला सांगायचं होतं की युट्यूबर्स पण खूप आले त्यांच्या माध्यमातून इतर शाहीरांना वस्ताना ते कळावं म्हणून मी सांगतो तर प्रश्न असा की कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात लग्नाचे अक्षत टाकायचा मान आहे मात्र आपल्या मुलाच्या लग्नात अक्षत टाकायचा मान नाही मात्र मुलाचं लग्न बाहेर पडावं लागतंय त्याच वेळेला आपल्या घर दैवतावर किंवा कुळदैवतावरती लग्नाचे अक्षत टाकायचा मान त्या माऊलीला आहे अशा आणि वरदान कुणी तिने सांगायचं आमच्या प्रश्नाचं उत्तर देवाधिकांच्या स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल आणि दुसरा कोणी साधर्म्य असलेला ग्रंथ असला तरी चालेल फक्त उत्तर आम्हाला जे अपेक्षित आहे ते असावं एवढंच सांगायचंय त्याच्यानंतर ते म्हणाले त्यांचं पद देतो पद लगेच केले आता लगेच केले दुसरं प्रश्न होता पण त्याची चालती होती जेव्हा भेटल तुम्ही गुन्ह्यात चमचमती बाय आहे की नाही मी त्याला चमचमती बाय म्हणतो प्रेमाने चमचमतीच बाय आहे एक नंबर भेंडी आवाज कडक आवाज चुकून म्हटलं तर म्हटलं अजून भुआ मला यंग आहे असं म्हणायचं होतं तर तोंडातनं आलं भुआ आमचा अनिल पाडा आहे प्रेमानं बोललो आपण म्हणतो अरे वा गुलाम आहे गुलाम आहे इकडे तर गुलाम काय शिवी नाही तसं अनिल पाडा बोललो ना त्याच्यावर मला 3-4 बनवलं नाही याकरिता चुकून मी बोललो हा तसा नेव्या आणि हा परिसर पहिलाच आहे आपला सगळ्याच बायलांचा स्पर्धेवाला एरिया आणि त्याच्यात मी जरा चुकून बोलतो एवढं मागच्या वेळेला मी बोललो मला माहिती नव्हतं यांचं लग्न झालं की नाही देवबंधला मला माहिती पडलं लग्न झालंय नाही झालेलं एकदा पण झालेलं लग्न हो आमचं एकदा पण लग्न झालेलं वा तर म्हटलं आता एवढा चांगला भाग आहे देशाला उशीर आहे तर म्हटलं पोरगी बघूया आणि मी पोरगी बघितली आहे बारे करून करून पण आपल्याला मानस हवा की विषय संपला
पोरगी बघितली सूर्यास म्हणते होमो लोकर एक चंद्रास म्हणते मावळ लोक एवढे गोरीब पान जेवणात एक नंबर खेवाड एकवाड एक नंबर करते पिटला पिटला पद्धतीची रो की आम्ही जेवतात त्या दिवशी आले पैसा जय हरवाल गुरवाडी तुळसणी या स्वरूप दोषे एक पद पाहतो धन्यवाद धन्यवाद तर पोरगी जेवणाला एक्सपर्ट पण गंमत अशी पोरगीला म्हटलं ना बाय जवान वाड जवान चांगलं करते पण जवान वाड्याला सांगितलं ना की तिच्या अंगात देव येतो एवढीच नट तर बुवा बोलला मग चालेल मला पोरगी पसंत आहे परवाच बोल आई शब्द पोरगी पसंत आहे पण म्हणतात जेवायचा टाइम येईल त्यावेळेला आम्ही दोघं तुमच्या घरात येऊ काय प्रॉब्लेम नाही पण पोरगी तेवढी करा देऊ तर आता येतो आता अवपान कर थोडं इथं काल कर माझा प्रश्न तर बघा अहोपान कर इथं काल कर लय बोलायचं लय हो अंगाळ या विशास्त्राची करोना आंघोळ या विशास्त्राची करोना आंघोळ नाही तर मुक्ती तर देईन ते गुण या विशास्त्राची करोना आंघोळ मुक्ती तर देईन ते गुण शंकर सुंदर ग्रुप
तो पहिले शंकर सुंदर सिद्धु गोपाळ पळवत पहिले शंकर सुंदर वल्लभ माणिक सोरे गजा हाती धरून कासर हो पंड्याची तुवाणी प्रसाद योगे अक्षय सार्थक तेजस धावणे पुढे कर हो व्यक्तिमत्व हो लडक तर हा त्यांचे जे भगवेश आहे ते आपण हळूहळू इथे रिलीज आहे पण अजून एक आपले बाळासाहेब ठाकरेंवरती जे आहे ते घेऊया सचिन इफ्ते मंगेश गोताळ सुभाष लोटणकर पाचशे रुपयाचा शब्द शब्दात होता धाकरे धाकरे हिंदू अस्मितेची होती साखरे शब्द शब्दात होता धाकरे धाकरे हिंदू अस्मितेची होती साखरे एकच साहेब एकच वाघ आपले बाळा साहेब ठाकरे एकच साहेब एकच वाघ आपले बाळा साहेब ठाकरे चिखलात माखलाय पुन्हा गुलाल राखलाय चिखलात माखलाय पुन्हा गुलाल राखलाय पाऊन शर्यतार ते भुक्तार आमच्या गावठी वैलार आमच्या खिल्लारी वैलार लगे तुलाई कोरकन परताड आमच्या खिल्लारी वैलार लगे तुलाई कोरकन परताड दुसऱ्या भरीला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमामध्ये संबोधतो.